नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। राज्यात सत्ता संघर्ष गेल्या 6 महिन्यापासून सुरू होता, त्यातच शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाला मिळतं याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना आज सायंकाळी केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल दिलाय। यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाला निवडणूक आयोगानं शिवसेना व धनुष्यबाण हे दोन्ही दिलं असल्यानं निकाल दिलाय। या निर्णयाच्या परभणी जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जल्लोष व स्वागत करण्यात आले। जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या संपर्क कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज चौक व गांधी पार्क इथं बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं समर्थकांनी मोठ्या संख्येने जमा होत या जल्लोषाच्या या निर्णयाचं स्वागत घोषणाबाजी करत फटाके फोडून व ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले। या प्रकरणी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, दलित आघाडीचे धम्मदीप रोडे, भास्कर लंगोटे, प्रवीण देशमुख, अज्जूभाई, अनवरभाई, महिला आघाडी, गीता सूर्यवंशी, शीलाताई शेट्टे, कल्पना दळवी, आशाबाई कांबळे आदीसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। सर्वप्रथम आपल्या देशातील सर्व शिवसैनिकांना जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज खरंच आज उत्सवाचा दिवस आहे। आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या विचारांचे जे वारसदार आहेत त्यांना आज शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव आज खऱ्या अर्थाने मिळालं आहे। आणि म्हणून या दिवशी मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। महाविकास आघाडीसोबत राहून जे दूषित विचारांचं जे सरकार स्थापन झालं होतं त्या सरकारांच्या त्या महाविकास आघाडीच्या विचारांचा अंधकार जो महाराष्ट्रभर पसरला होता त्या अंधकाराला दूर करण्यासाठी एकनाथभाई शिंदे साहेबांनी एक उठाव केला। आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची पायी घातलेले एकनाथभाई शिंदे साहेब यांनी आज या सर्व देशातील जनतेला दाखवून दिलं की आम्हीच खरे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।